हा मनोहर भिडे किंवा मनोहर कुलकर्णी नावाचा हा जो माणूस आहे, खरा इतकं विचित्र बोलतोय आणि ह्याला अटक का करत नाहीये याचं आश्चर्य आहे आम्हाला. म्हणजे देशाचं वातावरण खराब करायचं, मणिपूर सारखं महाराष्ट्रामध्ये पेटवायचं. आता ह्यानं, मी काल काही लोकांना फोन लावले आणि विचारलं की ह्याने काय नाव बदललं, तर म्हणे तो श्रीकृष्ण कुलकर्णीचा हा अनुयायी आहे, ज्यानं अफजल खानाचे वकीलपत्र, अनुयायी नाही, वंश, त्या वंशातला आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःचं नाव बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण नाव बदलून कृती काय त्याची बदललेली नाही. आज हा माणूस काल पंडितजींना बोलला, महात्मा गांधींना बोलला, महात्मा ज्योतिबांना बोलला, आई सावित्रींना बोलला, महात्मा गांधींच्या आईंना बोलला, हा माणूस साईबाबांना बोलला, भगवान श्रीकृष्णाला बोलला. हा काय माणूस असेल? आणि याची ऑडिओ अवेलेबल आहे, पोलिसांना आम्ही दिलेली आहे. पोलीस त्याच्यावर का दखल घेत नाही, त्याला का गुन्हा दाखल केला, तातूर फतूर गुन्हा दाखल केला, त्याला अटक झाली पाहिजे, त्याला जेल झाली पाहिजे, त्याला तडीपार केलं पाहिजे, त्याला देशातून बाहेर काढलं पाहिजे असं आमचं मागणं आहे. पण हे काय करताना दिसत नाही, या सगळ्या गोष्टीचा निषेधच. भिडे गुरुजींच्या संदर्भात काँग्रेसने आंदोलन केलं, लोकशाहीमध्ये आंदोलन करणं गैर नाही. परंतु आंदोलन करताना तिवशाच्या आमदार काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भिडे गुरुजींना नालायक, हरामखोर आणि लाथा मारून या महाराष्ट्रातून हाकललं पाहिजे असं अपमानजनक वक्तव्य केलं. भिडे गुरुजींच्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही, ते भारतीय जनता पक्षाचे नाही, परंतु यशोमती ठाकूरला सुद्धा भिडे गुरुजींना नालायक, हरामखोर म्हणण्याचा कोणताही अधिकार नाही. या यशोमती ठाकूरचं तोंड बंद असतं जेव्हा विधानसभेमध्ये समाजवादी पार्टीचा अबू आझमी म्हणतो की मी भारत माता की जय म्हणणार नाही, मी वंदे मातरम म्हणणार नाही, मी देशाच्या समोर झुकणार नाही, तेव्हा तिला अबू आझमी देशद्रोही वाटत नाही, तिला नवाब मलिक कधी देशद्रोही वाटला नाही, तिला गोवंशाची तस्करी करणारे देशद्रोही वाटत नाही, रेतीची तस्करी करणारे देशद्रोही वाटत नाही. आणि म्हणून यशोमती ठाकूरच्या विरोधात भिडे गुरुजींना जे अश्लाघ्य शब्द तिने वापरले, शिव्या दिल्या, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, लाखो हिंदू युवकांच्या भावना दुखावल्या आणि समाजामध्ये विसंवादाची, असंतोषाची, द्वेषाची भावना निर्माण केली, यासाठी यशोमती ठाकूरांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे या शिवप्रतिष्ठानच्या भावनेशी मी सहमत आहे आणि म्हणून त्यांचं समर्थन करण्यासाठी, गुन्हा दाखल करण्यासाठी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आलेलं आहे.